हाँ चल लाओ तुझे पूर्ण ताकत लाओ, ये पूर्ण ताकत लाओ, ये पूर्ण ताकत जोर से झगड़ लो उसको और तेजी से, झगड़ो उसको और तेजी से, झगड़ो उसको और तेजी से, हाँ झगड़ो उसको, हाँ लाओ तुझे पूर्ण ताकत लाओ, झगड़ो उसको और तेजी से झगड़ो, हाँ झगड़ लो उसको और तेज झगड़ो, हाँ झगड़ लो उसको और तेज झगड़ो, और उसको मारते रहो झगड़ के तेज से। بسم الله الرحمن الرحيم اللهم فاطر السماوات والارض عليم الغيب والشهادة انت الرحمن الرحيم اللهم اني احاد اليك في هذه الحياه الدنيا لا اله الا انت وحدك لا شريك لك اشهد ان محمدا عبدك ورسولك فلا تكلني الا نفسي فانك تكلني الا نفسي تقربني الى شهد مخالف واني لا تقل الله برحمتك فاجعلني عندك عادا توفي لك محمد انك لا تخلف الميعاد وصلى الله تعالى على خير خلقه محمد والاصحابه اجمعين برحمتك ارحم الراحمين हाँ जकड़ लो उसको अंदर से तेज, इस जकड़ो उसको, चल लगा पूरी ताकत लगा क्या जोर से, हाँ लगा पूरी ताकत, अब नहीं छोड़ते तुझे पूरा मार के डालते, जल्दी लगा पूरी ताकत, हाँ कब से परेशान कर रहा था बच्ची को, हाँ 5 वर्ष बस, अच्छा कहीं में मिला खिलाए थे उसको, शेतामधी काश खोलो, शेतामधी होते मी, काय में शेतामधी होते मी, शेतामधी खेत में, इससे पहले आया था क्या उनके अभियान पे, क्या बोल रहा था, चल रहे हाँ, क्यों मारने आला है इसको तू, वजह त्या जीव कशाला घेणार होते, काय वजह होती, काय गोष्टी आहेत ते, अरे उसको नाला एक और जकड़ के तेजी से, मला सोडून द्या, नाही मारत मी, नाही मारत, मला सोडून द्या, ते बाई तर मना लागली तू त्याचा जीव घेणार आहेत म्हणून, मला माफ करा, मला माफ करा, मला सोडून द्या, स्वतःहून कसा आहे ते, लबाडणा का सांग, खरं खरं सांग, मी खरं खरं सांगते, मला माफ करा, मला सोडून द्या, بسم الله الرحمن الرحيم يا أيها المزمل قم الليل إلا قليلا نصفه أو انقص منه قليلا عرض علي رطل من القرآن برد للناس ندخل خوضا ثقيلا إنا ناشئة الله إني أشهد وطن أخوان قيلا إن نخفنا حال صباحا طويلا واذكر اسم ربك واضبط إليه تبطيلا رب المشرق والمغرب لا عيد لفضك هو وكيلا واصبر على ما يقولون بحج رمجر جميل وضرني والمغضبين على النعمة والمقليل إنا لدينا أنكال ومجمت مزاقوصة مصابا عليما يوم تعرض فالجبال كانت قصدا مهيلا إنا أرسلنا إليكم رسولا شهيدا عليكم كما أرسلنا إلى فرعون الرسول فأنفرعون الرسول فأخذنا خضم وبيلا فكيف تتقون أن كفرتم يوما يجل المد نشيب السماء شيب السماء قدرم به كان وده مفعولا إن هذه تذكرة إنا هذه تذكرة فمشى اتخذ الله بسبيله إنا ربي يعلم أنك تخمد نفس الجريمة ليس بوسوس وصوص ومطايق من الله زمعك والله يخد نار الله لمن نحار لمن لم توصف حتى بلكم فارحمة كسم القرآن لمن سيكون منكم مرضى وآخرون يا
يضربون في الأرض الطنف وآخرون يضربون في الأرض الطنف وزن اللاعين وآخرون يقاتلون في سبيل فأخر رمضي يصنع خمس صلاة وآتوا الزكاة وآخرتوا الله خزا حسنا وما تقدموا لأنفسهم من خير تجده عند الله خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم ورغم ضد الشياطين على من السلام عليكم ولكن الشياطين كفر يعلمون الناس الصبر ونفر على مدى النقاط خدا مدى जकड़ो उसको और तेजी जकड़ के मारो उसको तेजी से बोल काट दूं तेरे पूरे टुकड़े कर दूं हां जकड़ लो उसको और तेजी जकड़ो नहीं मला जाऊ दे मला माफ करा मी कधी नहीं येणार ते जकड़ा मला माफ करा मला माफ करा मी कधी नहीं येणार मला माफ करा मी कधी नहीं येणार नहीं येणार मी कधी नाही येणार कवा त्याचा जीव घेणार होते नाही घेणार मी मला माफ करा साईं बोल का मारणे आलता उसका मासे पुन्नम में अजून 2 वर्षांनी मारणार होते तिला मी कैसा मारणे आलता एक्सीडेंट करके बीमारी डालती ना तिला मी इथून घेऊन जाणार होते त्या गावाच्या बाहेरून तिला कुठे पण नेऊन सोडणार होते मी हां ती मुलगी लय चांगली आहे हां ती आईताची नाही ती मुंबईची आहे ती तिले चांगली आहे ती घरादाराला सर्वांना सांभाळून घेते आम्ही मुंबईला मी जाणे पकडलं होतं ती सगळं शेतामध्ये काम करते तिला मला आवडली होती म्हणून मी घेतलं मला मुक्ती द्या मी तिला काही करणार नाही और किस किस को मारने आला था उसके घर से कोणाला नव्हती खर खर सांग नाही मी कोणालाच काही करणार नव्हती मी कसा आला तू कुठून आला मी शेतामधून आले खेत में से आया तो कैसा आया खेत में से शेतामध्ये गेले होते तिच्या शेतात ती आली होती क्या क्या था शेत में ती तिच्या लग्न झाल्यावरती आली होती ती शेतामध्ये तेव्हा तिची साडी मी पकडली होती तिच्या साडीला पकडून मी आले होते तिचा नवरा म्हणला होता दुसऱ्यांदा मी घेऊन येतो म्हणून मी आले होते आता मला सोडून द्या मी नाही तिच्या पाशी कधी येणार मला मुक्ती द्या ते शेतामध्ये काय धन आहेत का खाली आली होती अंगामध्ये केस सांग मला मी एकटी झाली पाठवलंय मी तिच्या साडीला धरून आलेली आहे मी खरं खरं सांगते मला मुक्ती द्या मी कधी येणार नाही आता मला सोडून द्या तुझा काय नाव होता मरण्याच्या पहिले तर नाम क्या था मरने से पहले क्या नाम था तेरा मेरा नाही तुमची भाषा कळत मराठी मध्ये विचार नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय होता माझं नाव चंपा आहे चंपा हां लग्न झालं का नाही तुझा हां झाला होता हां मरने से पहले मराठी अगोदर लग्न झालं होतं का हो माझं लग्न झालं होतं माझ्या लेकरा त्या गावातल्या लोकांनी मारून टाकले त्या विहिरीत मला मारून टाकलेले कोणाच्या विहिरीत मारलं होतं तिथं गावात शेताजवळच विहीर आहे लय मोठी विहीर आहे ती विहीर म्हणजे काय बावडी मग तू तिच्या विहीर के मारी बावडी के अंदर मला आज तिथं ढकलून दिलंय माझ्या पोरीला मला ढकलून दिलं होतं कोणी दिलं होतं त्या गावातल्या लोकांनी मग त्याच लोकांना पकडायचं ना तू पण तिथं मला हीच आवडली होती तिथं पोरगी आता आली होती तुला कधी ढकलून दिलं होतं आता 5 वर्षात काय ह्या पुरीला माग लागली होती तिचं तिचं माझं एकच मिलन झालं होतं ती तिथं यायला मी जायला एकच झालं होतं आणि तू मधी वर्ष 6-6 महिने काढून तिला मग त्रास देत नव्हती सोडून जात होतीस कुठं जात होतीस मी माझ्या गावाला येत होते छाती फुगीत होतीस का हो लक्ष्मीला पोळ्याला मला मग तिथं तेच होते म्हणून मी तिला त्रास दिला आता कधी त्रास देणार नाही तेलाच्या वस्तू पासून कधी पण दूर ठेवा तिला तेलाचं सहन कधीच होणार नाही मला मुक्ती द्या मी कधीच तिला त्रास देणार नाही सब मुक्ति मिल रही है बोलती थी उसके बच्चा पेट में था तभी उसको बोलती थी मेरा बच्चा मैं लेके जाएगी इसको भी मेरे साथ में लेके जाएगी इसके बच्चे को हाँ इसका अभी 2 बच्चा एक 4 साल का एक अभी 2 साल का
जीव घेतली होती तू? नाही मी कोणाचाच काही वाईट नाही केलं, मला ही फक्त पोरगीच आवडली, लय चांगली आहे ही पोरगी, तिला कधीच कोणी त्रास देऊ नका. तू देरी नाहीस की त्रास? नाही मी तिला कधीच त्रास नाही दिला, मी तिला चांगलीच राहिली. आता 15 दिवस जेवण बंद केलं होतंस की तिचं? तिचं जेवण जरी बंद केलं तरी मी तिची बाहेर निघू देऊ नका, तरणापासून फक्त तेव्हाच दूर ठेवा. बाकीच्या दिवशी मी तिला कधीच काही कधीच तिला त्रास देणार नाही. मला मुक्ती द्या, मी कधी येणार नाही, मला मुक्तीच द्या. आमोशा पौर्णिमेला मी फक्त मला तिचे मी येईल, पण मी तिला काहीच करणार नाही. खडे रे तरुणा, बीच मी बात मत करू, मराठी नाही आली बोल की बोलने लगा रे. बोलते रहो. लोकांचा जीव घे की याचा कसा घ्या लागली होती तू जीव? पण ते तिथं कोण लोकांच्या टायमाला येत नव्हत्या ना, तीच त्या टायमाला त्या गावातून आली त्या लोकांची काय दुश्मनी होती? त्या लोकांनी सगळ्यांनी माझ्यावरती अत्याचार केला. कशामुळे? त्या लोकांनी लय माझ्या सोबत छेडले मला, ते लोक मला छेडून माझ्या लेकराला मारून टाकलं त्या लोकांनी. आणि तू हिच्या संग संबंध कोण करायचं नाही? ते संबंध कोणी करत नव्हता, तिला मी तशीच छळत होते, तिला कोणीच काही करत नव्हतं, तिच्या केसाला कोणी धक्का देऊ शकला नाही मी आहे तोपर्यंत. तिच्या संग संबंध कोण करत होते? तिला फक्त मी तसंच करत होते की तिला माझ्या सांगा होती ना कळा सांगायला पाहिजे म्हणून, तिला कोणीच काही तसं केलं नाही. फक्त मीच तिला, फक्त मी माझी स्वतः, मी तिला काहीच कोणाचा त्रास होऊ दिला नाही. तिच्यावरती सगळे लोक टपलेले होते, पण मी कोणाला त्रास करू दिला नाही. तिला सगळे लोक तिला जाळण्यासाठी बघतायत, पण मी काहीच कोणाला करू दिलं नाही. आता मला मुक्ती द्या आणि तिला पण लोकांपासून दूर ठेवा. मला मुक्ती द्या, मला मुक्ती द्या. क्या नाम शीतल? ए शीतल, अरे काय झालं शीतल? ए क्या हुआ? पाणी पिऊ. क्या होगा, कुछ याद है क्या? सवाल जवाब याद है? तुम्हारे बाल आकाश क्या खुल गए वो सब? और बारिश कहाँ से आ गई थी? पानी कस क्या गिर गया उसके आंख पे? क्या हुआ? ये कौन है देखो इधर? वो मेरी. अच्छा, कहाँ से आए थे तुम लोग? हम उसके बम्बई में रहते. तुम्हारे कौन है? लड़की है मेरी. अच्छा, इधर कितने साल से हो रही थी प्रॉब्लम? अभी उसका 2015 से. अच्छा, 5 साल. कितने? 2015 से 5 साल हो रहे. अच्छा, और क्या बोल रहे थे तुम बीच में? कुछ होता क्या होता बोल रहे थे? अच्छा, इसका मतलब और एक शैतान है, दो शैतान है. हाँ. ये औरत थी और वो पिशाच रहता, पिशाच.
ईशान श्वासा करता हरकत, तो कब से हो रहा था वो हरकत? वो भी बीच बीच में कभी होता था। उसे जो उसको पिशाच ने सुखा दिया था, सुखा देता था, कहीं से गड़ा के खून पीता और अंदर खून नहीं बनने देता शरीर में, और क्या करता आकर जब भी समझो उसको आना है, जब भी आता और आके परेशान करके जाता, सेम समझो मियां बीवी की हरकत पूरे समझो। और वो उन्हें बोली भी किसको, तो लोगों को यकीन नहीं होता ऐसा कहीं होता क्या, ऐसा कहीं करता क्या, शैतान बोलते लोग, मगर उन्हें अच्छे से मालूम है, उन्होंने बहुत जनों को राइड करा वो, और एक एक है इसका मतलब वो आगे के चक्कर में वो निकालेंगे, अभी ये चक्कर में ये निकाले, समझ गए? दो शैतान अलग अलग थे, एक ये है चिरोड़नी मर्यादी कोई तुम्हें बॉडी में क्या बोले तुम्हें बॉडी में गिर गई बकरी गिर के मर गई थी और मर के उन्हें उसको परेशान किया। दूसरा एक है छोड़े आला दिखता हूँ पिशाच लगे आला है, वो पिशाच वैसी हरकत करता है। अब कैसा महसूस हो रहा? कभी कभी सपना आता है ना उसको, तभी भी बोलती थी मम्मी मेरे को ना दो जन दिखता है, एक भाई दिखते एक आदमी दिखता है, तो भाई बोलती है मारने का, आदमी बोलता है नहीं मारने का, बचाने का उसको। वो जो आदमी है तो पिशाच है ना, अभी उन्हें पूरी शादी करा के देते हैं, जो भी समझो भाई अगर लड़की है तो पिशाच में अगर नर की उससे शादी करा के देते हैं, अगर औरत है तो समझो नर की करा के देते हैं, और अगर आदमी है तो उसमें से मादा की करा के देते हैं शादी, तो वहाँ के बहुत ज्यादा परेशान करते हैं, बोलते भी हम कहाँ जाएंगे हमारी तो शादी करा वाली है, वो जिन्नातों की नस्ल रहती है एक शैतान की, उसमें से वो खून भी पीते दाद गड़ा के वो सब, तो जिस पे बीतती उसको पता चलता, जिस पे नहीं बीतती उसको कहाँ से पता चलेगा सब बात। तूने अगर किसको बोला भी तो लोग यकीन नहीं मानते, वो बोल रही भी तो तुम लोगों को यकीन नहीं हो रहा था, तुम बोल रहे हो तुम ऐसा रहता क्या कहीं ऐसा होता क्या, मेरे को और उसके हस्बैंड को दोनों को भी उसकी बातों पे भरोसा बैठा था, लेकिन हम लोग के साथ अभी 4 साल से खेल रही थी ना, तभी वो आ गया था ना, हम दोनों को बहुत मारती थी पीटती थी और इनको बोलती थी छोड़ देने का, नहीं तो क्या किया, केला ही नहीं लेते कुछ खाते है तो केला की दो ही घास किया और दो बोतल डेढ़ बोतल पानी पिया सो गए, बोले ये मैंने खाया वो अंदर की चीज, क्या नाम है इसका? शीतल। तुम्हारा क्या नाम? अंगद। पूरा सर ने अंगद पीलम्बर गिरी वो तो कल में आते थे वो सभी और क्या बोलते तो खैर जैसे अमल बताएंगे उस तरीके से अमल करो, सब राइट कराते कराते करेंगे पूरा पक्का। अब यहाँ कहाँ रहते तुम? परभनी में रहते? खेड़े में रहते? नहीं खेड़े में रहते मैं। कौन से? वो पेड़ को नहीं कहीं। अच्छा मानव रोड के पास बम्बई में दिया है क्या? नहीं हम लोग बम्बई में, तुम लोग खेड़े में दिए। चलो अच्छी बात है, कोई मसला नहीं, जिस तरीके उस तरीके से अमल करो सब राइट करा देते जैसा भी। तो और शैतान को भी कौन छोड़ा था, अगले चक्कर में भी पकड़ के पूछ लेंगे सब हो जाता। ठीक है ये दुआ का पानी बढ़ाते जाना, पिलाते जाना ज्यादा ज्यादा, और ये पानी उसके चेहरे पे मारते जाना सुबह शाम दो टाइम मारे तो अच्छी बात है, जब भी तबीयत खराब होता है मारे तो अच्छी बात। शक्कर में शक्कर मिला के पिलाना सुबह शाम, मुंह का धूपन देना उसमें, धूपन दिया जाए फिर। अच्छा तुम्हारा कितनी बार आए तुम? देखो इनका पहली बार में चागा में सबका अलग अलग रहता, किसी का पहली बार में आता, किसी का दूसरी बार में, किसी का तीसरी बार में, हर चीज का अलग अलग तरीका है, हर चीज के जादू टोने अलग अलग है। जादू टोना मिसाल के तौर पे एक झाड़ है, मगर झाड़ को कितने फांटे फूटे आले रहते और कितने उसको पत्ते रहते लगे आले, उसमें वैसे अलग अलग डिफिनेशन है, सबकी अलग अलग थीरी रहती, सबका अलग अलग रहता। अब इनका कैसा है, पहली बार में चाहे पहली बार में हाजिर हुआ पहली बार में सॉल्व जाओगे, किसी का दूसरी बार में होता, किसी का तीसरे राउंड में होता, किसी का उतारे करने के बाद सामने आता, किसी का उतारे करने से पहले आता, सब ऐसे अलग अलग दास्तान रहती, अलग अलग तरीके है, अलग अलग तरीकों से अमल है। चलो ठीक है। كان وضو مفعول إن هذه تذكرة إن هذه تذكرة مش تذكر الله بسبيل إن ربك يعلم أنك تقوم تمس الليل من سبب سبب ما طايف من الله زمان أكبر الله يا خنار الله البنحار الملن توصف التبليكم فأخر مديث من القرآن علما سيكون منكم مرضى وآخرون يضربون في الأرض ابتغوا من فضل الله وآخرون يقاتلون في سبيل الله فأخر مديث من أقموا الصلاة وآتوا الزكاة وأقرضوا الله قرضا حسنا وما تقدموا لأنفسكم من خير تجده عند الله خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم. الشياطين كفر مسلمان كفر من الشياطين كفر يعلمون الناس الصرف.
عالم بالنقاب خدا مدد جکڑ لو اس کو اور تیز جکڑو اور اس کو مارو اس کو اور تیز مارو بول کب سے اس کے آنکھ پہ ہاں کیوں اس کو فزیکلی پریشان کر رہا تھا آگے مستی چڑھی تھی بہت جکڑو اس کو اور تیز سے جکڑ لو اس کے ہاتھوں کو اور تیز جکڑو हाँ चल बोल क्या कर रहा था उन्हें आके उसको परेशान कर रहा था और हाँ लेके जाता रे क्यों ले जा रहा था कौन बोले थे तुझे ले जा हाँ पहले तो भाई को होती पहले औरत थी उसके अंग में अब ये दूसरा आया बरोबर पहली चक्कर में औरत आई थी मरे आली कोई तो बॉडी में गिरे आली अब ये इन्हें परेशान कर रहा था ज्यादा आके उस रात में तो ये वो आया हो जकड़ो उसको और तेजी से हाँ बोल रहे खबीज जिन्नात क्या है कहीं परेशान कर रहा था उसको कहाँ से लाके तेरी उसकी शादी लगा के छोड़े थे कहाँ से लाए थे तुझे पकड़ के ठहरो इसको और जलाओ उसको जलाओ जरा जकड़ लो उसको अंदर से तेजी से हाँ अरे क्या बोले थे मार दो बोले थे उसको और मारने लगा तेरे को कम हुआ मारना लाओ जंजीरा वालों को जकड़ो उसको जरा तेजी से उसके पैर को भीतर लगाओ पैर को पैर को बस जलाओ उसको तेज जलाओ अंदर से जकड़ के तेजी से और मारो उसको अंदर से बंधो उसको जंजीरों से मारो उसको आग लगाओ उसके हाथा पांव सब तोड़ो उसके मारो उसको जकड़ो उसको और तेजी से जकड़ो उसको और तेजी जकड़ो मारो उसको जकड़ के जलाओ उसको जलाते रहो उसको तेजी से बंधो उसके हाथा बंधो उसके हाथा कस के बंधो उसके हाथों को जकड़ो तोड़ो उसके हाथों को हाथा तोड़ो उसके तोड़ो उसके हाथों को और तेजी से तोड़ो उसके हाथों को और तेजी से जकड़ लो उसके हाथों को और तेजी से जकड़ो उसके हाथों को और तेजी से जकड़ो और तेजी से जकड़ो और तेजी जकड़ो उसके दोनों हाथों को तेजी जकड़ो सुनाया क्या जकड़ो उसके हाथों को और तेज से पकड़ी कैमरा जकड़ो उसके दोनों हाथों को तेज जकड़ लो जकड़ो 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 छोड़ो मत उसके हाथों खुदा मत जकड़ लो दोनों हाथों को तेजी से फिराओ जकड़ के उसके हाथ तोड़ देंगे शेर बसंत वाले बदल खाओ
करेगा दोबारा परेशान उसको? भाषा नहीं करत मला। कोणी पाठविले सांगा मग तुला, कोणी पाठविले त्याचं नाव सांग। मी विहिरीतून आलेली आहे ना। नाही नाही नाही, मी विहिरीतून आलेली आहे। नाही नाही, मी विहिरीतून आलेली आहे। संबंध कौन बना रहा था उसके साथ? कौन आज तुम मेरे मानूस आज काय नाव आज तुझा? माझं नाव चप्पे। चप्पे माझं नाव। त्याचं संबंध कोण बनवला उसके साथ? संबंध कोण बनवला होता? फिजिकल तिला कोणीच काहीच करत नव्हतं। तू कर रही सब फिजिकली रिलेशनशिप कौन बना रहा उसके साथ? कमीने साले, झूठ बोल रहा हूँ, काट के फेंक दूंगा अभी। हाँ उसको परेशान कर रहा था आके, और रात में चलो उसको और देर से पूरी ताकत लाऊंगी। बाप का राज चल रहा होगा किसी परेशान करने को। हाँ खरा खरा सांग मला, कोणी खाऊ घातलेला? कोणी खाऊ घातले? कशामध्ये टाकले होते? खरा सांग, खरा सांग, तोड दो आणि हाता पावत। हा मी खरं सांगायला लागले त्या लोकांचा बोला ना तुम्ही। कोणी पाठविले? कोणी पाठविले? मला काय त्रास दिला? तोड देता दोनों में हाता तेरे, झगड़ लो उसके पैर को और तेज झगड़ो। मी सांगते ना मला कुठे घेऊन जा रहा काय, मी चालले ना। हां झगड़ो उसके पैर को, झगड़ लो और तेज झगड़ो। हां बोल। हां कोणी पाठविले अंगामध्ये तुला? खरं खरं त्याचं नाव सांग मला। नाही मी चाललेली आहे। कशामध्ये खाऊ घातले होते? नाही खाऊ घातलंय, मी आली स्वतःहून। झगडलो तिच्याकडे, ती आली होती माझ्याकडे, झगडलो ती नव्हती आली माझ्याकडे, एवढा काय त्रास दिला मला? बरोबर मार के दाल देते, देखो भस्म कर देंगे पूरा। बाप का तेरे रात चल रहा होगा लोगों को मारने को, आंगो में आके इस रात में आके कौन कर रहा था परेशान? हाँ रात को भी आई उस संबंध कब बन रहा था? रात में दिन में जो बना रहा था तो रात को कौन कर रहा था उसको आके परेशान? रात्री को नहीं? हाँ नहीं मिस कर गया केले, कौन नहीं तो जाते किसी ना धक्का लाऊं शक्कर, मैं अब किस होती? जकड़ लो उसको और तेज जकड़ो। नकात्रास दे वो मला, मला जाऊं दे, मैं माफी मांगते हैं, मला जाऊं दे, नकात्रास दे वो मला। पूरा जला के भस्म कर देंगे, पूर्ण भस्म करूं डाकना तुला। नको मैं जाते, मैं जाते ना, मैं जाते।
परेशान कर रही ना तू उसको? नहीं परेशान करना, नहीं परेशान करना, जाओ रहना मला, मी माफी मागते, मला जाओ रहना, मला जाओ रहना। जोर से मांग माफी, जोर से मांग, सुने आना सबको, जोर से लगा तू ताकत तेरी लगा के मांग कोरी। झगड़ो उसके पेट में से आग लगाओ, झगड़ो उसके पेट में से आग लगाओ तेजी से। اللهم افرغ الصبر والله وزعك الخبشات انت الرحمن المظلوم مني احد اليك في حاضي حياة الدنيا لا اله الا انت وحدك لا شريك لك اشهد ان محمدا عبدك ورسولك فلا وصلى الله على خير خلقه محمد واصحابه اجمعين رحمتك الرحمين खरा खरं मला नाव सांग त्याचं, कोणी पाठविले अंगामध्ये तर तुला सोडणार मी, नाही तर समजा बसून करणार टाकणार। नाही मी खरं खरं सांगते, तिची आई जी वेळ माझी वेळ एकच झाली होती, माझं नाव खरं नाव चंपा आहे म्हणा, जाऊ द्या ना, मी माफी मागते। काय नाव आहे? तिच्याकडे स्वतःहून नव्हती आली, ती माझ्याकडे आली होती ना, ती स्वतःहून आली होती, मला एवढा त्रास देऊ नका ना, मला जाऊ द्या ना। नाही तुला समजा बसून करून टाकणार, नको मला लय त्रास व्हायला लागलाय, जाऊ द्या ना। त्याला त्रास द्यायला लागली होती तर ते त्रास नाही होता का? हा रात्री कशाला जा गेली होती त्याच्या घरामध्ये? हा त्यांनी काहीतरी दिलं होतं ना। काय दिलं होतं? त्यांनी दिलं होतं काहीतरी। क्या क्यों गई थी रात में उसके घर को? त्यांनी काहीतरी दिलं होतं मला, दवासाठीच मी आले। कोणी दिलं होतं? कोणी दिलं? पानी पिला दो, तकलीफ हो रही थी, तावीज का पानी पिला दो, जलन हो रही थी, और ये तुझे बहुत मार पड़ने आई। अब मी जाते नाही तिच्याकडे कधीच, नाही तू असच म्हणली लवाळा ना आली तर काय? नाही येणार, झूट बोली नाही फिरेंगी तो क्या करेंगे? तुमची भाषा नाही मला समजत, तुम्ही नाही तुमची भाषा मला कळत। खरं खरं सांग, येणार का नाही? येणार। आमोशाला म्हणणार येणार? नाही तिला फक्त आमोशा पौर्णिमेला आंध्रात पाठवू नका, मी कधीच येणार नाही, मी तिला कधीच त्रास देणार नाही, नाही कधीच नाही येणार, फक्त तिला आमोशा पौर्णिमेला आंध्रात पाठवू नका। तिच्यावरती माझ्या सोडून दुसरे पण लोक तपलेले आहेत, ती या गावची नाही म्हणून त्या गावात कशी राहते म्हणून तिच्यावर लोक तपलेले आहेत, तिच्या जीवाला धोका आहे, मी होते म्हणून ती इतक्या दिवस काय झालं नाही। खरं खरं सांग, नाही खाऊ घातलं नाही, काहीच नाही, तिची आईची वेळ माझी एक वेळ झाली। कशाची वेळ? मी आले होते ती तशी आणि ती पतीतच आली होती, तेव्हा आली होती मी, मी स्वतः तिच्याकडे नाही आली, ती माझ्याकडे आली। जर तुम्हाला कोणी खायला वस्तू दिली तर मी खाणं काय सोडून देणार का? तसं मला ती वस्तू खायला आवडली म्हणून मी ती घेतली होती। काय आवडली होती? काय आवडली मला ती आवडली होती। क्या पसंद ती? क्या खाणे? काय काय आवडली? काय खाण्याची चीज आवडली तुला? मला ती आवडली होती, तिचा ती आवडली होती पोरगी। आणि तर जीव घेणार होती तू? पण आता नाही घेणार, नाही घेणार आता मी, मी स्वतःहून जाते, मला सोडून दे तू, मला मुक्ती द्या, मला माफी, नाही नको, मी जाते, मी कधी येणार नाही,
मी कधी येणार नाही आता, हा मला जाऊ द्या, मला सोडा, मला मुक्ती द्या, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या ऐकून. नवऱ्याचं वर मी जादू केलेला आहे तुम्ही केला का? नाही नाही. हिची आईवर? नाही नाही, हे फक्त मी मारलं त्या लोकांना. कोणाला मारली? कोणाचा जीव घेतली होती? जीव नाही. किसकी जाणली? तुमची भाषा नाही मला समजली. कोणाचा जीव घेतली तू? जीव कोणाचा नाही घेतला, फक्त तिच्या आईला आणि तिच्या नवऱ्याला मारलं मी. ते लोक मला सतवत होते, तिच्या भावाला एक मारलं मी. बाकी कोणालाच काहीच नाही केलं. ते लोक मला सतवत होते, मला चिडवत होते, म्हणून मी त्यांना मारलं. तोडू तेरा दोन हाता? नको नको. तोडले का दोन हाता? नको नको. दोघं बी हाता देवा तोडून घेतले ते दोघं. नको नको, मला जाऊ द्या, मी माफी मागते, मला मुक्ती द्या, जाऊ द्या मला इथून. ते म्हणजे तेल कशी नाही जास्त कोणाला? तेल तेल नाही. तेल काही म्हणली तर त्याची थोडी गोष्टी पैसे करणे की थोडी कमल करणे करता आपण जोगलो सोन क्या करना आप तेरे दोनों हाथा तोड़ के ले लेता हूँ. भी हाथा दे मारा तोड़ उनके. नको नको नको, झगड़ लो उसके हाथों को. नको नको नको, जाऊ द्या ना मला, मला जाऊ द्या, मी नाही ना, मला मुक्ती द्या. हेला रात्री पूर्वीला कोण परेशान करत होते? तिला मिस करत होते. हा मिस करत होते, फक्त मी मिस होता. काय करत होते तिला? की तिने सांगावं तिला सगळ्यांना, तिला तिचं खोटं वाटावं म्हणून मी तसं केलं होतं. काय क्या करली ती तू? काय करायला लागली होती? तिला असं वाटत होतं की तिच्या सोबत कोणतरी झोपतय, पण कोणीच काहीच करत नव्हतं. मीच फक्त करत होते तिला. तू करत होती ते? खरं खरं सांग. खरं खरं सांगते. और काय करीत होती तू? अजून काय करायला लागली होती? काहीच नव्हती करत. तिची छाती फुगत होते, दुसरं काही नव्हते. तिचे हातपाय दुखत होते. अब क्या करना तेरे साथ में? तेरे हाथ आप तोड़ दूंगा. बंद कर बोल, तोड़ दो ना हाथा. हाँ तोड़ दो ना हाथा. नको नको, मला जाऊ द्या, मला मुक्ती द्या. सगळा पूरी ताकद लगा के बोल. पूरी ताकद लावून सांग, येऊन सांग, लाव तुझी ताकद, लाव झगडा होतो त्याचे, लगा पूरी ताकद.
क्या नाम है शीतल, हाय शीतल, क्या बोला सही काय झालं क्या हो काय झालं खास क्या सो गए थे दो दिन से, यहाँ सो गए थे लोग अंदर ने अंदर थे तुम हिंदी समझती क्या, ये कौन है वो कौन है उन्हें ऐसा कर रही थी कि उन्हें रात में बाजू में उसके सो के और ऐसे दिमाग मुगाम में एक छलावे में डाल रही थी कि कोई और उसके साथ ऐसे संबंधी बना रहा था, उसकी तुम्हारे साथ कंफ्यूज कर रही थी मैं क्या बोली ना उन्होंने सब आके वो क्या दास्तान है तो, और वो मेरा जहाँ तक कहना है तो इन्हें तो बोल रही है कि लगे वाली है, अगर इसको कोई खिला कर छोड़ा मेरा जहाँ तक कहना लगे वाली नहीं हो सकती, खैर अमल करा दो उसमें सब उतारेंगे उल्टियाँ होंगे मोशन लग के दवा निकल देंगे तो उसको पूरा बस मार नहीं सकती दोबारा, ठीक है चलो।